नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जॉब या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, जर तुम्ही फक्त 10वी पास असाल तरी तिथं तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब मिळणार आहे, सरकारी नोकरी मिळणार आहे आणि मित्रांनो पगार पण चांगला मिळणार आहे। तर मित्रांनो, जर तुम्ही खरंच 10वी पास असून जर गव्हर्नमेंट जॉब पाहत असाल तर तुम्ही तर जरूर अप्लाय करा। मित्रांनो, इंडियन नेव्ही म्हणजे भारतीय नौदळामध्ये बरेचशा जागा निघाल्यात, जवळजवळ 300 जागा इथे निघाल्या आहेत मित्रांनो। तर तुम्ही इथं जरूर अप्लाय करा, तुम्हाला इथे जॉब मिळेल, नोकरी मिळेल, सरकारी नोकरी आहे, चांगला पगार आहे। तर मित्रांनो चला पाहूया नोटिफिकेशनवरती किती जागा निघाल्यात, कोणकोणत्या जागा आहेत, कधीपर्यंत अप्लाय करायचं आहे, पगार किती मिळणार आहे आणि फीज किती लागणार आहे, या सगळ्या गोष्टी। मित्रांनो चला पाहूया डायरेक्टली नोटिफिकेशन। मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथे भारतीय नौदलामध्ये 10वी पासवर 300 जागांची भरती निघालेली आहे, तुम्ही इथं पाहू शकता। चला जागा कोणत्या ती पाहूया आपण। तर पदाचं नाव काय आहे तर तुम्ही पाहू शकता इथं पद आहे आचारी, वेटर्स किंवा सफाई कामगार, ही तीन पदं निघालेली आहेत। याला म्हणतात सेलर्स फॉर MR, हे पद निघालेलं आहे इथे। याच्यामध्ये आचार्य आहेत, वेटर्स आहेत, सफाई कामगार आहेत, त्यांच्यासाठी इथे पदं निघालेली आहेत। तुम्ही पाहू शकता एकूण जागा आहेत 300, तर 300 जागांसाठी इथे भरती आहे, तुम्ही जरूर इथे अप्लाय करा। मित्रांनो शैक्षणिक अर्हता तुम्ही पाहू शकता फक्त 10वी पास आहे, जर तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता। मित्रांनो वयाच्या अटीविषयी तुम्ही नीट वाचा, नीट लक्ष देऊन पहा। तुमचा जन्म 1 एप्रिल 2002 ते 31 मार्च 2005 मधील असावा, याच्यामधील जर तुमचा जन्म असेल तर तुम्ही जरूर अप्लाय करू शकता। मित्रांनो परीक्षे फीविषयी पाहायचं झालं तुम्ही पाहू शकता फक्त 60 रुपये इथे तुम्हाला परीक्षा फी लागणार आहे, प्लस GST जो असेल तो इथे तुम्हाला भरावा लागेल। मित्रांनो वेतनमान म्हणजेच पगार किती मिळणार आहे तुम्ही पाहू शकता। प्रशिक्षण कालावधीमध्ये तुम्हाला 14,600 रुपये इथे पगार मिळणार आहे आणि प्रशिक्षणानंतर म्हणजे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला ते 21,700 ते 69,000 रुपये इथे पगार मिळणार आहे। आणि तुमचं जर प्रमोशन झालं, बढती झाली, तर त्याच्यानंतर तुम्हाला 47,600 ते 151,100 रुपयापर्यंत तुम्हाला इथे पगार मिळू शकतो। मित्रांनो पाहू शकता किती जास्त पगार आहे, तर तुम्ही इथे जरूर अप्लाय करा। मित्रांनो तुम्हाला हा जॉब मिळू शकतो। मित्रांनो महत्त्वाच्या तारखांविषयी बोलायचं झालं तर तुम्ही पाहू शकता अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे 29 ऑक्टोबर 2021 पासून, म्हणजे 2 दिवस झालेले आहेत, आणि शेवटची तारीख आहे 2 नोव्हेंबर 2021, म्हणजे 2 दिवस बाकी आहेत। तुम्हाला आत्ताच आजच इथे अप्लाय करावं लागेल, शेवटची तारीख 2 नोव्हेंबर आहे, त्याच्या अगोदर तुम्हाला इथे अप्लाय करणं गरजेचं आहे। मित्रांनो याच्यामध्ये काही शारीरिक क्षमताची चाचणी असेल म्हणजेच PFT असेल, तर ते काय असेल ते एक वेळ जाणून घ्या। तुम्हाला 7 मिनिटांमध्ये 1.6 किलोमीटर धावायचं आहे। दुसरी गोष्ट 20 उठक बैठका म्हणजे 20 बैठका तुम्हाला माराव्या लागतील, त्याचबरोबर 10 पुशअप्स माराव्या लागतील। या तुमची फिजिकल चाचणीमध्ये या गोष्टी येतात, या तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील। त्याचबरोबर निवड प्रक्रिया कशी होणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता। तुमची निवड प्रक्रियेसाठी पहिल्यांदा लेखी परीक्षा होईल, ज्याच्यामध्ये 10वीच्या लेवलचे प्रश्न विचारले जातील। त्याचबरोबर तुम्हाला इथं शारीरिक क्षमताची चाचणी होईल, जे मी तुम्हाला आता सांगितलं, 7 मिनिटांमध्ये 1.6 किलोमीटर धावणं, 20 बैठका, 10 पुशअप्स, या सगळ्या तुमचे चेक केले जातील। आणि त्याच्यानंतर तुमची वैद्यकीय चाचणी होईल, म्हणजे जे मेडिकल टेस्ट आहे ती केली जाईल। याच्यामध्ये तुम्ही पास झाला तर तुमची इथं निवड होऊ शकते। मित्रांनो अर्ज करण्याची पद्धत जी आहे ती ऑनलाईन आहे, आणि ऑनलाईन अर्ज करण्यासाठी इथे तुम्हाला संकेतस्थळाचा पत्ता दिलेला आहे, म्हणजेच वेबसाईटची लिंक आहे www.joinindiannavy.gov.in, या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला तिथे ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे। मित्रांनो तुम्हाला जर अधिकृत जाहिरात पाहिजे असेल तर तुम्ही इथं पाहू शकता, अधिकृत जाहिरातीसमोर लिहिलेलं आहे, इथे क्लिक करा। त्याच्यावरती जसं तुम्ही क्लिक कराल तुमच्यासमोर ओपन होईल अधिकृत जाहिरात। चला मी तुम्हाला ओपन करून दाखवतो, इथे क्लिक केलेलं आहे मी, तुमच्यासमोर ओपन होईल अधिकृत जाहिरात। तुम्ही पाहू शकता तुमच्यासमोर अधिकृत जाहिरात ओपन झालेली आहे, द इंडियन नेव्हीतर्फे निघालेली जाहिरात आहे। तुम्ही इथं डिटेल्समध्ये वाचू शकता आणि एक वेळ पूर्ण वाचून झाल्यानंतरच तुम्ही इथे अप्लाय करा, कारण सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळतील। सिलेक्शन क्रायटेरिया काय आहे, फीज कशी भरायची आहे, किती भरायची आहे, कसं ॲप्लिकेशन करायचं आहे, सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत। तर मित्रांनो तुम्ही एक वेळ इथे नक्की जाहिरात वाचा आणि त्याच्यानंतरच तुम्ही अप्लाय करा। तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, मित्रांशी शेअर करा, आणि जर तुम्हाला खरोखर वाटत असेल की सरकारी नोकरी मिळावी, गव्हर्नमेंट जॉब मिळावं, तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण माझ्या चॅनलवरती असेच व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील जे गव्हर्नमेंट जॉब विषयी असतात, सरकारी नोकरी विषयी असतात। तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या खाली तुम्हाला लाल कलरचं बटन मिळेल, सबस्क्राईब लिहिलेलं ते दाबून सबस्क्राईब करा। त्याचबरोबर एक बेल आयकॉन येईल, घंटा येईल, त्याला दाबून तुम्ही ऑलरेडी सिलेक्ट करा, जेणेकरून जसं मी व्हिडिओ बनवेल सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तर मित्रांनो भेटूया नवीन नोकरीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।